पेमेंट दाखवाय. बऱ्याच जणांक असतं म्हणणे, कारण ही गोष्ट तुमच्यामुळे शक्य झालेली आहे, तर मी फोन काय करतले काय. आम्ही सगळे काढत नाही, सगळ्यांचा श्रेय असा त्या गोष्टीक. तर म्हणजे सगळे तर पैसे काढून हानूक नाही, पण देवाकडे थोडेसेच काढले देवाकडे ठेवच्यासाठी, आणि त्याच्यातनच पेढे घेतलेले असत पहिली गोष्ट तर. हेच पैसे वापरले पेढ्यासाठी. मागच्या वेळात पण तसाच पेमेंट झालेला, तर आम्ही त्याच पैशातन पेढे आणलेले. तेव्हा मी सगळे काढलेले, आज सगळे काढूक नाही, आज म्हटलं थोडेसेच काढू घ्या. तर मंडळी किती इला असताना तुमका आई सांगितलं किती इला पेमेंट. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग. तर मंडळी आज जरा जास्तच खुश, कारण तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलात, तर मंडळी आज यूट्यूबचा पेमेंट झालेला असा. तर माका अंदाज होतो की आजच जाईत किंवा उद्या, कारण परवा दोन दिवस नंतर सुट्टी असते, शनिवार रविवार, मग बँक वगैरे बंद असतात, कामकाज बंद असतं. तर खूप जबरदस्त वाटतं. मागच्या पेमेंट नंतर ह्या पेमेंट योग जरा वेळ लागलो, त्याच्या मागे खूप कष्ट असत मंडळी त्याच्यामुळे. तर आईक तर चांगले मस्त, पप्पा आणि अजून काय घराकडे योग नाहीत, तर आपणाकरता जाऊचा कुडा पहिली गोष्ट. तर मस्त पेढे वगैरे घेऊचे देवासाठी. आणि पहिली गोष्ट तर आजच्या दिवशी गोष्ट घडली आहे ना, तर त्याच्यासाठी खूपच खुश, कारण आज गुरुवार असा. श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा यांचं आशीर्वाद, तुमचे आशीर्वाद, तुमचं सपोर्ट, याच्यामुळेच ही गोष्ट शक्य असा मंडळी. आणि शक्य झाली आ, कष्ट असत ती पण वेगळी गोष्ट असा, पण त्याका तुमचं सपोर्ट, तुमचे आशीर्वाद सगळ्यात जास्त असत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा यांचा आशीर्वाद तर खूपच भारी वाटतं एकदम, की आपण जेव्हा मनापासून काहीतरी करतो आणि त्या गोष्टीचं फळ मिळताना खूप भारी वाटतं. घरातल्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असताना तो सगळ्यात मोठो, की घरातले माझ्यामुळे खुश असत ही माका म्हणजे असा बोलक शब्द येणं असो विषय झालेला असा. सो जाऊया आता काळूक जाऊच्या वगैरे. पप्पा आज कामात गेलेले असतात, रिक्षावरती नाही होते, जरा अर्जंट काम होतं त्याच्यामुळे गेले. तर पप्पांना आपण कुडात घ्यायचा, त्याच्यानंतर पेढे घेऊन आपण घरा घ्यायचा. तर जाऊया चला वरच्या घराकडे. तर इलंय मंडळी आणि आई रेडी झालेली असा. कसा वाटतं आई? पैसे काढून जातो आई खुश. तर म्हणणे पेमेंट किती इला आता तुमका इल्यानंतर सांगते मी, आणि कशा प्रकारे सांगतात तुमका माहितीच असा. आता माका काय वॉर्निंग वगैरे म्हणजे असं योग नाही आतापर्यंत, पण उगाच रिस्क नको, कारण एकदम जेव्हा शून्यातला माणूस सुरुवात करताना तेव्हा किती भीती असता प्रत्येक गोष्टी घेऊन, त्याचा अनुभव माका चांगलाच असा फेसबुकच्या बाबतीत काय झाला आता. तर त्याच्यामुळे रिक्स नको, पण मी तुमका बऱ्यापैकी म्हणजे समजण्यासारख्या सांगेन इल्यानंतर. तर आधी पहिली गोष्ट तर कुडाक जाऊया, बाकी सगळे पैसे काढूया आईच्या हातात पहिले देते, घरातल्या लक्ष्मी गादी आणि मगेन देवाकडे. तर जाऊया चला. मंडळी कुडामध्ये आमची सगळी कामं झालेली असत, आणि रिक्षा आता इकडे कुडा आंबेडकर नगरमध्ये थांबलेली आहे. तर आई दुकानावरती गेली आहे जरासं सामान आणूक, तुम्ही बघू शकताय ती बघा. तर गेल्यानंतर डायरेक्ट घराक, जास्त काही घ्यायचं नव्हतं, पेढे महत्त्वाचे होते, तर पेढे तर घेऊन झाले. बाबू आणि पण भेटले ते गेले घराक, तर तुमका मिनी ब्लॉगमध्ये दिसताला. सो आई इली का निघिया, आता टाईम झालो करेक्ट 7:06. फायनली मंडळी घराकडे इलो. पप्पा तर इल्लेले असत, दिव्या आणि अजून योग नाही. दिव्या जरा डॉक्टरकडे. दिव्याची काय झालं? काल पासून डोक्या दुखतं, थोडा सर्दी झाली, हात पाय दुखतात. उद्या नाही तर सुट्टी घेऊ सांग, सुट्टी घेऊ सांगली तर ऐका. सुट्टीवर कंटाळा सांगता, एक दिवस राहिले तर पगार कमी येतो एका दिवसाचा. कामाच्या बद्दल आपल्या तर एकनिष्ठ असा नाही, खडो नाही करणार. सगळे आमची चिकटी असत, काम काय धरले आणि तर आम्ही सोडलं होतं चिकटी. फक्त उतरा गो कामात बाबू, पण घरात ना बाहेर पडा एकदा जाव. गेलो काय मग काम करत नाही का? सर माका उगाच कामात घातलं काय इले. पण नाही बाबू आणि पण इले टायमर इले. मारी तर झाडलंच काय कुठं आहात ना? मारी चांगलं रे, बघता तर बघतो. गेलं का डॉक्टरकडे? काय चांगलं नाही, औषध दिले ना. काय बरं नाही दिव्या? पप्पा बोलला उद्या तुका सुट्टी घेऊ सांगतो पप्पा. आराम करू करतो इतक्या पगाराचा दिवस जवळ येला. म्हणजे आपण जरा हात पाय धुवून म्हणजे मस्त पैकी आपले हात पाय तर धुवून झालेले असत. तर या मंडळी पेढे देवाक ठेवलो, तर या पाया पडून घेऊया श्री साईबाबा श्री स्वामी समर्थ.
पाया तर पडान झालेला मंडई आणि माझ्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा पाया पडलेला असा सगळ्यांसाठी माका म्हणजे आमका सगळ्यांका काय आई देवाक पेढे ठेवूया गाडी ठेवू पोय नाही पैसे काढूचा असा मोठा काय नव्हता मंडई पण देवाकडे ठेवचे असतात ना आई लक्ष्मी आहे ना तच गाडीत ठेवूया म्हणजे गाडीमुळेच आपली ओळख असा फायनली पाया तर पडान झाला असं वाटत आई भारी वाटत भारी वाटत आई असत त्याच्यावर तुमका कळलं असतला कसं वाटत आणि कसं नाही तर आणि घेणार की गोष्ट म्हणजे काय आज गुरुवार स्वामी समर्थ साईबाबांचं वार आणि त्या दिवशी पैसे येले लक्ष्मी घरात येले खूप भारी वाटत तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं मंडई मंडई पप्पा सुद्धा असत तर जास्त म्हणताय तुम्ही बोललं नाही पप्पा काय सांगशात तेच आजचा पेमेंट झाला आहे म्हणजे तुमच्यामुळे तुमचे सगळ्या सपोर्टच्यामुळे हे पेमेंट झालं तर सगळेच खुश असत आज आमचं फॅन बंद आहे नाही तर कट 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 त्याचा आवाज होतो म्हणून बाकी काय नाही दिव्या म्हणजे आराम करता आणि बाबू तळे असा ते जरा कॅमेरे फेस करू जरा बियातात त्याच्यामुळे तर त्यांना पण पेढे वगैरे देऊया तर मंडई पेढे वाटिया पेमेंट दाखव बऱ्याच जणांना असतं म्हणजे कारण ही गोष्ट तुमच्यामुळे शक्य झालेली आहे तर मी लो फोन काय करतले काय आई सगळ्यांचा श्रेय असा त्या गोष्टी तर मंडई सगळे तर पैसे काढून आणू नाही पण देवाकडे देवाकडे ठेवच्यासाठी आणि त्याच्यातनच पेढे घेतलेले असत पहिली गोष्ट तर हेच पैसे वापरले पेढ्यासाठी मागच्या वेळात पण तसाच पेमेंट झालेला तर आम्ही त्याच पैशात पेढे आणलेले तेव्हा मी सगळे काढलेले आज सगळे काढू नाही आज म्हटलं थोडेशेच काढू घ्या तर मंडळी किती इला असताना तुम्ही काही सांगितलं किती इला पेमेंट तर पेमेंट आम्ही एक फ्रीज घेऊ शकतो इतक्या इलेला तर मागच्या टायमाचा पेमेंट दिला तेव्हा मंडळी एक मोबाईल घेऊ शकतो एवढा इलेला तर आताच्या टायमात अजून थोडीशी वाढ झाली आता आपण एक फ्रीज घेऊ शकतो आणि मंडळी तुमका माहितीच असताना की माझ्यासोबत माझा मित्र पण असा त्याचं नाव असं आना जेव्हा मी कायच नव्हते ना तेव्हापासून त्याचा सपोर्ट असा माका पहिली गोष्ट तर असा काय नाही की तो कामामुळे नसता पण जेव्हा तो फ्री असता ना तो माझ्यासोबत असता तर ह्याच्यातली ना एक ठराविक रक्कम असा मी आता सांगणे नाही किती काय आणि असं तुम्ही म्हणून घेऊ नको की देता म्हणून बोलायला दाखवता तर त्याचे सुद्धा कष्ट असत मी जेव्हा फोन करते ना तो लगेच त्या गोष्टी हजर असतात आणि त्या वेळेची किंमत असा आणि जेव्हा एकटं होतं तेव्हा आनंद साथ मी म्हणजे जसं उन्हात रिक्षा लावून बसे ना भरपूर वेळ सकाळपासून दिवसभर तेव्हा सुट्टीच्या दिवशी ना आना सुद्धा माझ्यासोबत आणि मी भाड्यात गेलंय ना काय तो थांबान राहा बाहेर माझी वाट बघी खरं सांगत म्हणजे अक्षरशः आना जग जाय ना आना कामावर असलं तरी त्याची वाट आनाचं घर कुडात पण आना घरात ना जाऊ जातात दोघे जण एकत्र नाश्ता आम्ही हॉटेलात मी जो उसळ पाव खाऊन काम करी ना आनाचं पण काम हार्ड असं म्हणजे तो भले नगर पंचायतीत कामाक असतात पण त्याचा सुद्धा काम कष्टाचाच असा तर तो माझ्यासोबत त्यात उसळ पावत राहा जेव्हा माझ्याकडे पैसे नसतात ना की जेव्हा समजा आमका पैसे जर मी समजा भाडा मारून दिले काहीतरी मोठा आणि जास्त पैसे असले तर आम्ही जाऊ जाऊ तुम्ही ब्लॉग पण बघितलं आनाचा पगार झालो आनाकडे पैसे असले तर आना पण खर्च करी आना जेव्हा घेऊन जाय तर अशी गोष्ट असा तर मंडई म्हणा आना आमच्या बरोबर कायम असतलो म्हणजे विडवत दिसलो नाही तरी आमच्या बरोबर कायम असतलो आणि जा काय असत दोघांचं श्रेया दोघांचं या एकट्याचं आमचं काही एक नाही त्याच्यामुळे म्हणजे की असं मनान घेऊ नको तो आता कुडात असं हे होय कामा दोघांची कामा वेगवेगळ्या ठिकाणी आणि आमचा रेग्युलर कॉन्टॅक्ट चालू असता काय करूचा काय नाही सगळं दिसणत नाही शेवटात तर आना जो पण सपोर्ट आमचा भरपूर आणि तो नेहमी आमच्यासोबत तसंच असतो त्याबद्दल काय वादच नाही आणि मुळात कसं झाला जे स्वभाव गुण जुळा ते दोघांचे सेम ह्या मेन असं नाही तर कधी कधी आता मैत्रीत पण असं होता स्वभाव वेगवेगळे असले काय थोडा कन्फ्युजन असत तर तसं नाही दोघाही जणांचे स्वभाव सेम असत त्याच्यामुळे तर सगळा व्यवस्थित जुळलेला तर म्हणजे एवढाच सांगेन की एक मित्र स्वबंधवा नक्कीच
जो तुमच्या वाईट वेळेत आणि चांगल्या वेळेत दोन्ही वेळेत हजर होयो काय आई. आणि मुळात आनंदची फुल फॅमिली सपोर्टर असता. आनंदचे भाऊजी बहीण आई बाबा सगळेच ते खूप चांगलं वाटतं मस्तच. म्हणजे हो कुडात असलं किती उशीर झाला तरी आमचं टेन्शन नसतं काय आना असं बरोबर. तर मंडळी एकंदरीत असा असा वातावरण आज तर खूप बरं वाटतं घरातल्या आपल्यामुळे खुश बघून खरं सांगते एकदम भारी वाटतं. आणि दुसरी गोष्ट तर मंडळी मी एका व्यक्तीक बघून ना असं ठरवलेलं की तो बोललेलो की मी करू शकते तर तुम्ही पण करू शकते आणि तीच गोष्ट ठेवून मी ना जेव्हापासून काहीच नव्हते तेव्हापासून आता तक हळूहळू करत 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 पुढे गेले आणि ती गोष्ट आज पॉसिबल करून दाखवले घरातल्यांना. पहिली गोष्ट तर की आपण बोलतो आणि ती गोष्ट जेव्हा कृतीत ना घडता ना तेव्हा सगळ्यांना विश्वास बसता की हा की ह्या करी होतो तर करेक्ट होता. तर आधी प्रूव्ह करून दाखवा मग घरातले ना तुमच्या व्यक्तीपण तुमच्यावर जर विश्वास ठेवत नसतील तुम्ही काय करताय ना त्या गोष्टीवर तर ते पण नक्कीच तुमच्यावरती त्यांना बिलीव होतलो तर होतलोच त्यांना प्राऊड फील होतलो. पहिली गोष्ट तर तुमच्यावर तर खूप चांगलं वाटतं. माझ्या घरात त्यांना माझ्यावर थोडं काय होईना आणि जास्त पण होईल असं सांगू शकत नाही मी का सारखं सारखं विचारित राहून येईन नाही तर प्राऊड फील होण्यासारख्या थोडाफार असं जरा जरा काहीतरी करते असं वाटतं जास्त पण नाही तर खुश बघते हीच सगळ्यात मोठी गोष्ट असं खरंच सांगते. तर तुम्ही पण मंडई हीच गोष्ट घेऊन नक्कीच चाला की मी करू शकते तर तुम्ही पण नक्कीच करू शकते. आणि सुरुवात केलं तर अजिबात सोडू नका मग गोष्टी कुठचे पण असं देत किंवा गोष्टी कुठचे पण असं देत. तर मी काय मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही मी जस्ट असं माका जर वाटतं तर मी बोलतोय आणि बऱ्याच जणांना आवडता तर तुम्ही नक्कीच फॉलो करू शकताय. तर आता काय नाही मंडई आणि काय आज जाऊक पण नाही तर आज ह्याच गोष्टी घेऊन खुश असो भरपूर. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय.